पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. लोकनेते रामशा ठाकूर पाठीचे आहेत, तोपर्यंत शिक्षणाचा यज्ञ थांबणार नाही, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे माजी सदस्य विनायकदादा पाटील यांनी करत लोकनेते रामशा ठाकूर यांच्या बरीव योगदानाबद्दल आभार व्यक्त करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. रयतच्या नाशिक जिल्ह्यातील अॅडव्होकेट रावसाहेब शिंदे कनिष्ठ विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या रविवारी झालेल्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी येथे अॅडव्होकेट रावसाहेब शिंदे कनिष्ठ विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विद्यालयाच्या वतीने मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, व्हाईस चेअरमन अॅडव्होकेट भगीरथ शिंदे, मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य राजेंद्र फाळके, सदस्य मीनाताई जगधने, संस्थेचे माजी सचिव डॉ गणेश ठाकूर, शशिकला रावसाहेब शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात विनायकदादा पाटील म्हणाले की अॅडव्होकेट रावसाहेब शिंदे आणि रामशेठ ठाकूर यांच्या सारखी माणसे समाजाला मिळाले आहेत हे भाग्यच आहे. रावसाहेबांनी कार्यकर्त्यांची पिढी घडवली तर रामशेठ ठाकूर समाजाच्या आणि शिक्षणाच्या विकासासाठी भरभरून देत आहेत. दुष्काळी विद्यापीठ, माणसं ताटक होतात, खंबीर होतात, प्रसंगाला तोंड भक्कमपणाने देतात आणि आपल्या बुद्धीचं शस्त्र केल्याशिवाय आपल्याला प्रगतीचा इतर मार्ग नाही म्हणून मन लावून शिकतात आणि पुढे जातात. आणि म्हणून जिथे धनसंपदा नाहीये अशा ठिकाणी ही विद्यालय उभी करताना रामशेठ ठाकूरांसारखे माणसं लागतात म्हणून हे काम होतं. रामशेठ ना मी फार वर्षांपासून ओळखतात, त्यांचं अनेकांनी अनेक तऱ्हेने वर्णन केलंय. 50 पेक्षा अधिक वर्ष मी वर्गण्या देणग्या जमवण, परंतु स्वतःच्या दातृत्वाचा अभिमान न करता तुकाराम महाराजांनी फार चांगले यांच्या बाबतीत ते अगदी लागू आहे की ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. ही लाभावीन प्रीती आहे, हा त्यांचा मतदारसंघ नाही आहे, परंतु इथं दुष्काळ आहे. मी लहानपणी शिकू शकलो नाही अशी परिस्थिती आहे आणि इथे जर आपण काही दिलं तर उद्याचा भारत घडेल ही भावना आहे. म्हणून जोपर्यंत ठाकूरांसारखी माणसं या संस्थेच्या पाठीशी उभे आहेत तोपर्यंत शिक्षणाचा हा यज्ञ थांबणार नाही याची मला खात्री आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की हा दुष्काळी भाग असला तरी येथे माणुसकी आणि शिक्षणाबद्दल प्रेम असणारी माणसे आहेत. खरं म्हणजे बाजूला जी इमारत आहे या इमारतीचं उद्घाटन होतं आणि त्याच वेळेला पलीकडं आपण त्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा पायाभरणी समारंभ केला. मी इथं आलो होतो त्यावेळेला आणि आज इथं आलो, मला वाटते 3 वर्ष झाली, 2-3 वर्ष. चित्र चेहऱ्यावरचं चित्र इथल्या नागरिकांच्या ते जसंच्या तसं मला दिसत आहे. त्यावेळे नागरिकांनी वाजत गाजत आम्हाला आणलं, आजूबाजूच्या गावातील लोकसुद्धा इथं त्या कार्यक्रमाला हजर होते आणि आज सुद्धा इथे येताना ह्याच्या अगोदर जे पांगरी गाव लागलं तिथे ही शेकडो नागरिक लेझिमच्या तालावर ढोल तळ्यावर आमची गाडी थांबून आम्हाला हार तुरे दिले, स्वागत केलं शाल वगैरे देऊन. मला आश्चर्य वाटतं, हा दुष्काळी भाग आहे, दुष्काळी भागामध्ये माणुसकी आणि शिक्षणाबद्दलचं प्रेम आहे ते मात्र अतिशय उच्च दर्जाचं आहे. मी खरंच तुम्हाला सलाम करतो, तुमचं अभिनंदन करतो. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले.